सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भोज बेडकेआड सीमा भागातील दीपक राजू पाटील या युवा शेतकऱ्याने केला नवा प्रयोग. 25 दिवसात 30 गुंठ्यात भेंडी या आंतरपिकातून मिळवला 35,000 नफा. आपला देश कृषी प्रधान देश आहे. या देशात हजारो युवक उच्च शिक्षण प्राप्त करून देखील नोकरीच्या शोधात भटकत असतात. शेकडो युवक तर स्वतःची शेती असून देखील बेरोजगार बनून आपल्या जीवनातील मौल्यवान वेळ वाया घालवत असतात. शेती आधुनिक पद्धतीने आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केली तर काय बदल होऊ शकतो हे आपण आज आमचे प्रतिनिधी कृष्णा आरगे यांनी केलेल्या कृषी क्रांती या स्पेशल रिपोर्ट मधून पाहणार आहोत. भोज परिसरातील दीपक राजू पाटील हे बीकॉमचे उच्च शिक्षण घेऊन शेती व्यवसायाकडे वळले. त्यांनी 3 एकर क्षेत्रात 86032 या ऊसाची लागण केली आहे. यामध्ये आंतरपीक म्हणून 30 गुंठ्यात तज्ज्ञांचा सल्ला घेऊन भेंडीचं पीक घेतलं. साधारण लावण कुठल्या महिन्यात तुम्ही केलाय? साधारण लावण ह्या कुडवं काढून त्यातच केलेलं आहे. आता लावण होऊन किती दिवसाची येतं पीक तुम्ही काढताय? लावण होऊन 1.5 महिन्याचं पीक आहे. 1.5 महिन्याचं 2 महिने म्हणजे 1.5 महिन्याला भेंडी सुरुवात झाली आपली. पहिली तोड 1.5 महिन्याला सुरुवात झाली. त्यांनी प्रथम जानेवारी महिन्यात ट्रॅक्टरच्या सहाय्याने आडवी उभी अशी नांगरट केली. त्यानंतर दक्षिण उत्तरेला 4.5 फूट सऱ्या सोडण्यात आल्या. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 86032 हा ऊस पारंपरिक पद्धतीने ऊसाची लावण केली. आज निपाणी तालुक्यातील भोज या गावातील प्रगतशील शेतकरी दीपक पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांनी आपल्या 30 गुंठे क्षेत्रामध्ये 25 दिवसात भेंडी पिकातून तब्बल 35,000 रुपयाचा एक निव्वळ नफा त्यांनी केला आहे. त्यांच्याशी जाणून घेऊया की आपण कोणत्या पद्धतीने ते भेंडी पीक व आंतरपीक म्हणून या पद्धतीने त्यांच्या 30 गुंठे क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं आहेत. नमस्कार, आपण तुमचं महानकर न्यूज चॅनलच्या या माध्यमातून तुमचं स्वागत करतो. आज भोज परिसरामध्ये आपण आपल्या क्षेत्रामध्ये 30 गुंठ्यामध्ये भेंडी पीक एक चांगल्या पद्धतीनं केलं आहे आणि 25 दिवसामध्ये कमीत कमी दिवसामध्ये एकंदरीत 35,000 एक नफा तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं मिळवला आहे. या संदर्भात आपण काय सांगू शकाल की कोणत्या पद्धतीनं तुम्ही सुरुवातीपासून आत्तापर्यंत ह्या पिकासंदर्भातली थोडीशी माहिती आम्हाला द्या. आता आम्ही इथं ऊसामध्ये आंतरपीक म्हणून भेंडीचं निवड केलेलं आहे. परत त्यात मायक्रो F1 जातीचं आम्ही भेंडीचं बी घातलेलं आहे आणि परत त्यात एका साईडला म्हणजे ऊसाच्या एका साईडला 9 इंचाच्या अंतरावर 2 बी असं टोकन जात. कुठली भेंडीची? F1. आंतरपिकातून एक जातीची भेंडी लावून 4.5 फूट सोडण्यात आलेल्या सरीच्या दुसऱ्या बाजूला 9 इंचाच्या अंतरावर टोकन पद्धतीने लावण करण्यात आली. यामध्ये प्रति टोकनास टाकण्यात आले होते. आताच आपण टोकन कोणत्या पद्धतीनं केलं ते पाहिलं. आता पाहूयात पाणी पद्धत त्यांनी कशी अवलंबली. पाणी व्यवस्थापन आपण कसं कोणत्या पद्धतीने करताय? पाणी व्यवस्थापन आम्ही आता ठिबक सिंचनद्वारे करत आहे. किती दिवसातनं एकदा? 3 दिवसातनं एकदा सोडतो. ज्यावेळी ऊस लागण करण्यात आली त्यावेळी पाटाने पाणी सोडण्यात आलं. त्यानंतरच्या काळात 4 दिवसाआड 4 वेळा पाणी सोडण्यात आलं. आता पाहूयात औषध पद्धत त्यांनी कोणती अवलंबली. खत व्यवस्थापन त्यातूनच बुरशीनाशक वगैरे त्यातूनच देतो. आजवर कोणकोणती खतं तुम्ही वापरला यासाठी? खतं 19-19 मायक्रोन्युट्रन आणि बुरशीनाशक. किती दिवसाच्या एका अंतरावर तुम्ही खत व्यवस्थापन करताय? आठवड्यातून एकदा. पाण्याबरोबर करताय की कोणत्या पद्धतीने करताय? ठिबक सिंचनाद्वारे पाण्यातच देतो. आतापर्यंत आपण पाहिलं नांगरट टोकन पाणी औषधे आणि खतांचं व्यवस्थापन कोणत्या पद्धतीनं केलं. आता आपण पाहणार आहोत पहिली तोड किती दिवसानंतर आली, कोणती बाजारपेठ उपलब्ध झाली या पिकाला. भेंडी पीक लावणीनंतर 45 दिवसात पहिली तोड मिळाली. यामध्ये 60 किलोचे भेंडी उत्पादन आले. त्यानंतर दुसऱ्या तोडीला 100 किलो तर तिसऱ्या तोडीला 250 किलो भेंडीचं उत्पादन आलं आणि आता सुमारे 2,500 किलोचं भेंडी उत्पादन त्यांना 30 गुंठ्यात शक्य झालंय. सुरुवातीला प्रति किलोला 26 रुपये इतका दर मिळाला तर त्यांना सध्या 22 रुपये प्रमाणे दर मिळत आहे. या आंतरपिकातून त्यांनी 35,000 रुपयांचा नफा मिळवलाय.
हे भेंडीचे पीक ते कोल्हापूर येथील बाजारपेठेत पाठवत आहेत. येत्या 3 महिन्यात 90,000 रुपयांचे उत्पादन शक्य असल्याचे त्यांनी आमचे प्रतिनिधी कृष्णा आर्गे यांच्याशी बोलताना सांगितले. कितवी तोड चालू आहे आता आपण बघत असाल या ठिकाणी भेंडीची एक तोड तुम्ही चालू केला आहे. चांगल्या पद्धतीने भेंडी पण पीक आलेला आहे. कितवी तोड तुमची आता चालू आहे? जवळपास 16वी तोड चालू आहे. 16वी तोड. आता साधारण मार्केटमध्ये काय रेट असेल त्याचा? एक आता सुरुवातीला आम्हाला दर लागले 26-27 रुपये, पण आता थोडं उतरले त्यामुळं आता 22-22 च्या दरम्यान दर चालू आहे. 2200. प्रति दहा किलोला 2200 रुपये प्रमाणे मार्केटला चालू आहे. एकंदरीत बाजारामध्ये बसून विकायचं असेल तर काय रेट असेल? बाजारामध्ये जर आता तुम्ही सर्वसाधारणपणे बघितला तर 40 रुपये किलोच्या पाठीमध्ये चालू आहे. एकंदरीत आता किती किलोपर्यंत तुमचं एक पीक निघालेलं आहे? आता 2200 किलोपर्यंत आमचं निघालेलं आहे. 2200 किती दिवसात 2200 एक पीक निघालंय? साधारण 16 म्हणजे 30 दिवसा, 25 दिवसामध्ये 25-30 दिवसामध्ये एक साधारण. यामध्ये भेंडी बरोबर लावणी दिसत आहे. या आंतरपिकाचं एक काय कारण असेल की तुम्ही आंतरपिक केल्यामुळे त्याचा फायदा होईल? आंतरपिकाचा फायदा म्हणजे असा आहे की उसाला जे आपण आता भेंडीला औषध वगैरे मारतो, टॉनिक म्हणा हे म्हणा, त्याचा उपयोग उसाला पण होतो. त्याच्या दृष्टिकोनातून उसाला उसामध्ये आंतरपीक म्हणून भेंडी निवडलेलं आहे. पाणी नदीचं आहे की बोरचं आहे, कुठल्या पद्धतीनं काय? दोन्ही पण आहे, बोरचं पण आहे, नदीचं पण आहे. एक पाणी नदीचं देतो आम्ही आणि एक पाणी बोरचं देतो. या अगोदर काय तुम्ही पीक वगैरे चांगल्या पद्धतीनं घेतला आहे? इथं झेंडू, मिरची वगैरे अशा. कितवी तोड म्हटलं आहे आताची? 16वी तोड. 16वी तोड. अजून किती तोड निघू शकतात? अजून नाही म्हटलं तरी पण 20 तोड तर निघतात. 20 तोड. अंदाजे तुमचं हे प्लॉट संपूपर्यंत अंदाजे तुमचं सगळं वगैरे खर्च वगैरे काढून किती इन्कम तुम्हाला मिळू शकेल? एक अंदाज व्यक्त. अंदाजे एक जवळपास आमचं अपेक्षा आहे की एक 90,000 पर्यंत अपेक्षा. किती महिन्याचं हे बजेट असते? 90 किती महिन्याचं पिकामध्ये 90,000 पर्यंत तुम्ही इन्कम घेऊ शकता? म्हणजे तोड सुरुवात झालं की जवळपास 1.5 महिन्यापर्यंत 1.5 ते 2 महिने व्यवस्थित जर प्लॉटचं नियोजन केलं तर 2 महिन्यापेक्षा पण जास्त जाते. मार्गदर्शन कोणाचं लाभलं यासाठी? मार्गदर्शन इथं आमच्या गावातले, नाव सांगा त्यांचं, अमोल मोराबटे म्हणून आहेत. फर्टिलायझर फर्टिलायझर म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करत आहे. आज बोजमध्ये आपण बघू शकता की या प्लॉटमध्ये 30 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये एक चांगल्या पद्धतीने त्यांनी एक भेंडीचे पीक त्यासोबत लावूनही त्यासोबत त्यांनी आंतरपीक म्हणून केलेलं आहे. आणि सुमारे 1.5 महिन्याच्या एका पिरियडमध्ये किंवा कालावधीमध्ये जे पीक त्यांचं एक भेंडी पीक आहे त्यांचा एक असा अंदाज आहे की 90,000 रुपयेपर्यंत त्यांनी एक नफा या ठिकाणी मिळवू शकतात. आत्तापर्यंत त्यांनी 30,000 एक टप्पा गाठलेला आहे. आणि त्यांचं एक पाणी संगोपन, त्याचप्रमाणे खत व्यवस्थापन, त्याचप्रमाणे अनेक या संदर्भात त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिलेल्या आहेत. मी बोजहून महानकार न्यूज प्रतिनिधी कृष्णा आर्गेसह कॅमेरामॅन अभिजित लटे.